हॅलो मुलांनो कसे आहात मुलांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कधी ठिपक्याची रांगोळी काढताना पाहिली आहे का ठिपक्याची रांगोळी काढताना आपण एका ठिपक्यापासून दुसऱ्या ठिपक्यापर्यंत रेश ओढत नेतो मग अशावेळी त्या ठिपक्यांचा वापर कशासाठी केला जातो तर जेव्हा आपण एका ठिपक्यापासून दुसऱ्या ठिपक्यापर्यंत ती रेषा ओढत नेतो तेव्हा ती रेषा कुठे थांबायची किंवा आपल्याला कुठंपर्यंत जाऊन थांबायचं आहे हे सांगण्यासाठी त्या ठिपक्याचा वापर केला जातो मग हे ठिपके आणखीन कुठं तुम्ही पाहिले आहेत का तर पुस्तकामध्ये काही शब्दानंतर असे ठिपके आपल्याला दिसतात शब्दानंतर जेव्हा हे ठिपके येतात तेव्हा त्यांना पूर्णविराम म्हणतात मग या पूर्णविरामांचा वापर का केला जातो तर एखादं वाक्य झाल्यानंतर आपल्याला था कुठे थांबायचं आहे हे सांगण्यासाठी या पूर्णविरामांचा वापर केला जातो पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर जो विराम आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला थांबायचे आहे हे सांगण्यासाठी या पूर्णविरामाचा वापर केला जातो आता पहा या ठिकाणी एक वाक्य दिलेले आहे हे माझे वडील आहेत आता हे जर वाक्य आपण पाहिलं तर या वाक्याचा अर्थ आपल्याला समजतोय की हे माझे वडील आहेत म्हणजे हे वाक्य एकतर पूर्ण आहे आणि या वाक्याचा अर्थ पण आपल्याला लक्षात येतोय म्हणून हे वाक्य पूर्ण झालेले असल्यामुळे याच्या शेवटी इथं पूर्णविराम दिलेला आहे जर आपण दुसरं वाक्य पाहिलं तर पहा या ठिकाणी हे माझे वडील आता या ठिकाणी जर आपण पाहिलं हे माझे वडील आ, हे वाक्य आपल्याला या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही जर आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे असेल तर यामध्ये आणखीन एका शब्दाची भर घालावी लागेल जेव्हा आपण यापुढे हे माझे वडील आहेत असं म्हणतो तेव्हा ते वाक्य पूर्ण होतं आणि पूर्णविराम हा नेहमी कधी वापरायचा आहे जेव्हा एखादे वाक्य पूर्ण होते तेव्हाच त्या पूर्ण वाक्यानंतर आपल्याला पूर्णविराम वापरायचा आहे आता हे वाक्य पूर्ण झालेले आहे त्यामुळे आपण या ठिकाणी वाक्याच्या शेवटी असा पूर्णविराम देऊ शकतो मग पूर्णविराम कधी वापरायचा आहे जेव्हा एखादे वाक्य पूर्ण होते तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला काय करायचंय पूर्णविराम वापरायचा आहे तर पहा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत आता त्या शब्दामुळे कुठे पूर्ण वाक्य होतो का हे आपल्याला पाहायचं आहे आणि जर वाक्य पूर्ण होत असेल तर आपल्याला त्या पूर्ण वाक्यानंतर पूर्णविरामाचा वापर करायचा आहे चला तर पाहूयात तर पहा मी पुस्तक वाचतो या ठिकाणी वाक्य पूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटत आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण आहे जेव्हा आपल्याला वाटतं की ते वाक्य पूर्ण झालं आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर पूर्णविराम द्यायचा आहे म्हणजे मी पुस्तक वाचतो वाक्य पूर्ण झाले त्यानंतर आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे त्यानंतर मला वाचायला आवडते हे देखील वाक्य पूर्ण झालं म्हणजे मला वाचायला आवडते या तीन शब्दामुळे आपल्याला त्या वाक्याचा अर्थ कळत आहे म्हणजे तो वाक्य पूर्ण झाला आहे म्हणून वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतो पूर्णविराम द्यायचा असतो त्यानंतर छावा हे माझे आवडते पुस्तक आहे आता या ठिकाणी छावा हे माझे आवडते इथंपर्यंत जर आपण धरलो तर आपल्याला पूर्ण अर्थ कळत आहे का नाही छावा हे माझे आवडते म्हणजे काय काय आहे आपल्याला काहीच समजत नाही म्हणून छावा हे माझे आवडते पुस्तक आहे आहे म्हणल्यानंतर मात्र आपल्याला पूर्ण त्या वाक्याचा अर्थ कळत आहे म्हणून हे वाक्य या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे मग जिथे वाक्य पूर्ण होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्णविराम वापरायचा आहे म्हणजे जेव्हा एखादे वाक्य पूर्ण होते तेव्हाच काय करायचं आहे पूर्णविराम वापरायचा असतो पूर्णविराम म्हणजे काय तर पूर्ण झाल्यानंतर जो विराम आपल्याला घ्यायचा असतो पुढील वाक्य वाचण्याअगोदर त्याला किंवा त्या ठिकाणी जे चिन्ह वापरले जाते त्याला पूर्णविराम असे म्हणतात पूर्णविराम म्हणजेच आपण रांगोळीसाठी जो ठिपका वापरतो ते चिन्ह म्हणजेच भाषेतील पूर्णविराम